कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी परत आजारी पडायचंय का? औ सारखं काय आजारी पडायचं, केला ना एकदा तो प्लॅन, आता दुसरा काहीतरी विचार करा. तेच तर. बघा तुमचं स्वतःचं डोकं चालवा जरा. अहो तेच तर, मला काही सुचत नाहीये म्हणून तर मी तू हॅलो 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 ऐकू येत नाही. हॅलो काय हा ना, त्या जहागीरदारांशी संबंध वाढवायचं म्हणजे मी नेमकं काय करू? देवा देवा, मला काहीतरी सुचव सुचव, मला बुद्धी चालू देत अक्कल माझी. कालिंदी कसं काय जमतं ग तुला हे सगळं? अभिराम अजून मी लीलाला अंतराची साडी का दिली अजून हाच विचार करतोयस तू? बाळा कालची गोष्ट आहे ती, अजून मनामध्ये राग धरून बसलायस? ही गोष्ट कालची असली तरी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. हे बघ अभिराम, जेव्हा तुझं लीला सोबत लग्न ठरलं होतं तेव्हा देखील तू लीलावर प्रेम करत नव्हतासच, पण माझं आणि अंतराचं तसं नाहीये बाळा. अंतरानं स्वतः तिची निवड केली होती आणि मला देखील लीलाच माझी सून होईल, लीलाच तुझी बायको होईल असेच संकेत मिळत होते. आम्हा दोघींच्याही मनामध्ये फक्त लीला होती आहे म्हणून मी काही चूक केली आहे असं मला वाटत नाही. हो की नाही ग अंतरा? अभिराम बघितलंस कसा आहे तुझा नवरा, तुझ्या समोर अगदी लहान मूल होऊन वागायचा हा, आणि आता किती बदललाय बघ. तुझीच निवड होती ना ग लीला, आपल्या दोघींनाही असंच वाटतं ना. आपल्या अभिरामला आयुष्यामध्ये आनंदी करणारी फक्त एक आणि एकच व्यक्ती आहे लीला. तुझी इच्छा आणि मला मिळालेले संकेत खरे ठरतील ग, तुला काय वाटत? सर हे लीला मोहिते यांच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले आहेत. आजचा दिवस काहीतरी कमालच आहे लीला मोहिते, या योगायोगाला खरंच तोड नाही. आधी तू माझ्या गाडीसमोर चक्कर येऊन पडलीस आणि आता माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आलेत. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. आता तर अभिराम जहागीरदारची बायको तू व्हायलाच हवीस, कारण तू जर एजेची बायको झालीस तर जहागीरदार घराण्याला कधीच वारस मिळणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.